नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी खेमराज चामोरशेकर तुमचं ए ऑन आयचा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करतोय आपण अंगगंधाची एक सिरीज चालू केलेली आहे आणि त्यामध्ये आज एक आपण पुढचा टॉपिक घेणार आहोत तो वेग वेगवेळ आणि अंतर म्हणजे स्पीड टाईम आणि डिस्टन्स ठीक आहे बघा बराच इम्पॉर्टंट टॉपिक आहे या टॉपिक विद बद्दल जर मी तुम्हाला काही वेगळं काही जर सांगायचं म्हटलं तर बघा बाकी जर टॉपिकसोबत जर आपण कम्पेअर केलं तर त्यांच्यामध्ये एकक नाही आहेत पण या टॉपिकमध्ये आपल्याला एकक म्हणजेच काय तर युनिट पण या टॉपिकमध्ये आपल्याला युनिट असणार आहेत आणि त्याच्याकडे भान जास्त ठेवायचं आपल्याला कारण प्रत्येक प्रश्नांमध्ये तुम्हाला या युनिट कदाचित त्याचं रूपांतर करावं लागेल जसं आपण जनरली बेगाचं युनिट बऱ्याचदा आपण किलोमीटर पर आर म्हणजे किलोमीटर प्रति तास असं म्हणत असतो तर काही वेळेस तोच काय तर आपल्याला मीटर पर सेकंड म्हणजे मीटर प्रति सेकंद असा सुद्धा दिला असतो किंवा मग किलोमीटर पर आर दिलं असेल मीटर पर सेकंद तर कधी मीटर पर सेकंद असेल किलोमीटर पर आर असं आपल्याला रूपांतर सुद्धा करावं लागेल कधी किलोमीटरच्या मीटरमध्ये कधी तासाचे मिनिटामध्ये मिनिटाचे सेकंदामध्ये कधी तर कधी सेकंदाचे तासामध्ये ठीक आहे असे रूपांतर बरेच करावे लागतात आणि त्यामुळे या टॉपिककडे ह्या गोष्टीकडे थोडं जास्त लक्ष द्या बाकी टॉपिकपेक्षा ठीक आहे एक्स्ट्रा लक्ष देण्याची गरज आहे प्रश्न आहेत तसे सॉल्व्ह तर करायचे आहेत कॉन्सेप्ट समजून घेणार आहोतच काही शॉर्टकट्स आहेत ते पण समजून घेणारच आहोत ठीक आहे पण हे सुद्धा फार जास्त इम्पॉर्टंट आहे ठीक आहे समजायला मी परत मेन्शन करतोय की समजायला फार सोपी आहे कारण एक किलोमीटर म्हणजे हजार मीटर असतात पण एखादी ज्यावेळेस संख्या येते तर त्यावेळेस मग हजारने भागायचं की गुणाकार करायचा हा ऍक्च्युअली कन्फ्युजन होतो ठीक आहे एक तास म्हणजे छत्तीसशे सेकंद होतात पण ज्यावेळेस तासाचे सेकंदामध्ये कन्वर्ट करायचे त्यावेळेस नेमकं काय करायचं का नि भागायचं की छत्तीशेने गुणाकार करायचा हा कन्फ्युजन होतो वेळेवर आणि म्हणून ते डाऊट्स जमेल तेवढ्या लवकर क्लिअर करण्याचा प्रयत्न करा चालू करू आपण हा टॉपिक आजचा तर बघा नेमकं काय आहे वेग म्हणजेच नेमकं काय ज्यावेळेस आपण म्हणतो ना की मी साठच्या वेगाने आलो साठच्या वेगाने आलो म्हणजेच काय त्याला लिहित होतं कसं आपण तर साठ किलोमीटर प्रति तास या पद्धती लिहितो याचा अर्थ काय होतो तर बघा या साठ ला छेद किती आहे तर एक याचाच अर्थ काय झाला की कि साठ किलोमीटर आणि तो म्हणजे एका तासात साठ किलोमीटर एका तासात म्हणजेच काय तर साठ किलोमीटर प्रति तास प्रति म्हणजे काय तर प्रत्येक प्रत्येक म्हणजेच एका एका तासामध्ये तर लक्षात ठेवा की कि साठ किलोमीटर ज्यावेळेस मी म्हणतोय की साठ किलोमीटर प्रति तास एवढा जर वेग असेल याचा अर्थ काय होतो कि एका 60 km। की एका तासामध्ये साठ किलोमीटर जर मी म्हटलं मग दोन तासात किती जाशील तर अशा वेळेस ऑब्विस आहे की साठ आणि साठ म्हणजे एकशे वीस जाणार तीन तासात किती जाणार तर साठ 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 म्हणजे एकशे ऐंशी जाणार आहे ठीक आहे तर आता एवढं लक्षात ठेवा की वेग म्हणजे नेमकं काय आहे तर आपण एखाद्या दिलेल्या वेळेमध्ये आपण किती किलोमीटर जातोय तेच म्हणजेच काय तर वेग असतो आणि म्हणून मग त्याचा अर्थ फॉर्म्युला काय लिहित तर बघा हा साठ म्हणजे ऍक्च्युली काय तर हा अंतर आहे आणि हा जो एक आहे तो काय तर तो आहे वेळ आहे त्यामुळे अंतर डिवायडेड बाय वेळ म्हणजेच काय तर हा बघा फॉर्म्युला इथं दिलेला आहे अंतर डिवायडेड बाय वेळ यालाच काय म्हणतात तर मग वेग म्हटलं जातं कुन अंतर डिवाइडेड बाय वेड म्हणजेच काय तर वेग ठीक आहे याचं युनिट कोण कोणते आहे एकक कोणते आहे तर अंतर जनरली आपण किलोमीटर आणि वेड जनरली आपण तासामध्ये लिहितो त्याच पद्धतीने दुसरा अजून एक युनिट जास्त वापरत असतो तो म्हणजेच कोणता तर मीटर पर सेकंद म्हणजे अंतर लिहायचं मीटरमध्ये आणि वेळ लिहायचं कशात तर सेकंदामध्ये लगेच आपण सुरुवातीलाच याचे जे कन्वर्जन आहे रूपांतर आहे ते कसं करतात ते सगळं समजून घेऊ बघा एक किलोमीटर म्हणजेच किती होतात तर एक हजार मीटर होता ठीक आहे त्यामुळे आता किलोमीटरचे मीटरमध्ये जर कन्व्हर्ट करायचे तर काय करायचं तुम्हाला हजारने गुणाकार करायचं एवढं लक्षात ठेवा ठीक आहे याला तुम्हाला असं सुद्धा लिहिता येईल एक किलोमीटर म्हणजेच काय हा एक किलोमीटर जर तसाच ठेवा आणि गुणाकारामध्ये हजार जर केलेत तर अशा वेळेस हाच किती येणार तर एक हजार मीटर येणार आहेत ठीक आहे म्हणजेच काय केले आपण तर सॉरी इथे शून्य नाही पाहिजे ठीक आहे म्हणजेच काय केलं जर किलोमीटरचे मध्ये कन्वर्ट करायचे तर हजारने गुणाकार करायचा आहे बघा मी परत मेन्शन करतो की यात कन्फ्युज होतं ठीक आहे मग कितीही किलोमीटर दिले असेल ना त्याला कन्वर्ट करायचं हजारने गुणाकार करा सिमिलरली त्याच पद्धतीने जर मीटरचे मध्ये कन्व्हर्ट करायचे आहे तर हजारने भागाकार करायचा आहे त्याच पद्धतीने तासाचे जर मिनिटामध्ये कन्व्हर्ट करायचे आहे तर एक तास म्हणजे साठ मिनिट म्हणजे ने गुणाकार करायचा आणि मिनिटाचे जर तासामध्ये असेल तर साठने मग भाग द्यायचा आहे एक मिनिट म्हणजेच किती तर साठ सेकंद होतात त्यामुळे मिनिटाचे सेकंदामध्ये कन्व्हर्ट करायचे तर गुणाकारामध्ये साठ करा आणि सेकंदाचे मिनिटमध्ये करायचे तर साठने मग भागाकार करायचा आहे नेक्स्ट आहे की एक तास म्हणजे मग किती होणार तर सेकंदामध्ये जर कन्वर्ट केलं तर साठ मिनिट गुणा आणि प्रत्येकामध्ये परत साठ सेकंद त्यामुळे किती होणार साठ गुणाकारामध्ये साठ तर छत्तीसशे तर एका तासाची जर सेकंदामध्ये जर कन्वर्ट करायचे कोण कितीही तास दिले असेल सेकंदामध्ये कन्वर्ट करायचे आहे तर अशा वेळेस ने गुणाकार करा आणि जर सेकंदाच्या तासामध्ये कन्हा हे करायचे तर काय करायचंय तुम्हाला छत्तीसशेने भाग द्यायचा आहे ठीक आहे हा तर झाला बेसिक जो अंतर आणि वेळ आहे यांचा रूपांतर कसं करायचं त्यानंतर मुख्य कन्व्हर्जन काय येतो तर बघा एक किलोमीटर पर आर याचा आपल्याला मीटर पर मध्ये कन्वर्ट करायचंय तर काय करता येईल मी परत इथं लिहून दाखव तुम्हाला की एक किलोमीटर एका एक तासामध्ये यालाच काय म्हणू आपण वन किलोमीटर पर आर या किलोमीटरचे जर मी तासा सॉरी मीटर मध्ये जर कन्वर्ट केले तर एक हजार मीटर होईल आणि तासाचे जर सेकंदामध्ये केले तर काय होणार तर छत्तीसशे सेकंद मग इथे दोन शून्य दोन शून्य परत दोन शून्य कॅन्सल केले दोन दोनचा भाग दिला तर पाच येणार इथं अठरा येईल म्हणजे मिळालं काय मला तर फाईव्ह बाय एटीन मीटर पर सेकंड युनिट मिळालं ठीक आहे म्हणजे वन किलोमीटर पर आर वन किलोमीटर पर आर याचा मीटर पर सेकंदमध्ये जर कन्व्हर्ट करायचा आहे तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं तर फाईव्ह बाय एटीनने मल्टिप्लाय करायचं फाईव्ह बाय एटीन पाच छेद अठराने गुणाकार करायचा आहे किलोमीटरचा सेकंदामध्ये कन्व्हर्ट करायचा आहे तर पाच छेद अठराने गुणाकार करायचा आहे ठीक आहे आणि त्याच पद्धतीने जर याचा जर उलट असेल उलट म्हणजेच काय की मीटर पर सेकंदचा किलोमीटर पर आर मध्ये जर कन्व्हर्ट करायचा असेल तर काय करावं लागेल आपल्याला अठरा बाय पाचने गुणाकार करा ठीक आहे हा कन्फ्युजन होऊ देऊ नका इथच पॉईंट क्लिअर करा किलोमीटर पर आर चे मीटर पर सेकंड मध्ये कन्व्हर्ट करायचे तर पाच छेद ने गुणाकार करायचा हा एक लक्षात ठेवा म्हणजे दुसरा बरोबर लक्षात येईल म्हणजेच काय की मीटर पर सेकंडचा किलोमीटर पर आर मध्ये कन्व्हर्ट करायचंय तर अठरा बाय पाचने मल्टिप्लाय करायचा आहे नेक्स्ट पुढे काही प्रश्न घेऊ आधी सुरुवातीला अगदी बेसिक प्रश्न घेऊ ज्यामध्ये तुमचं रूपांतर कसं करायचंय हे लक्षात येईल बघा काय दिलंय एक व्यक्ती चोवीस मिनिटात सुरुवातीला प्रॅक्टिस करताना ज्यांसाठी अगदीच नवीन आहे त्यांनी काय करायचंय तर हे जे तीन पॅरामीटर्स आहेत कोणकोणते स्पीड टाईम आणि डिस्टन्स म्हणजे वेग अंतर आणि वेळ हे तिने लिहून घ्या काय विचारले काय काढायचंय हे तुम्हाला लगेच लक्षात येईल एक व्यक्ती चोवीस मिनिटात म्हणजे वेळ दिलेला आहे चोवीस मिनिट स्पीड दिलेला आहे वेग किती दिलाय तर चार पॉईंट आठ किलोमीटर पर आर वेगाने किती अंतर पार करेल म्हणजे डिस्टन्स काढायचे पण लक्षात घ्या की इथं किलोमीटर पर आर आहे आणि इथं मिनिट आहे इथं तास आहे ना तास आहे आर म्हणजे काय तर तास आहे आणि इथं मिनिट आहे तर आता हे युनिट सारखे करावं लागेल मग अशा वेळेस काय करू आपण तर हा जो मिनिट आहे याला तासामध्ये कन्वर्ट करून घेऊ मिनिटाच्या तासामध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर काय करतो आपण तर साठने भाग देत असतो ठीक आहे आता हे सगळे आपण ठेवून देऊ बघा फॉर्म्युला काय होता की स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम ठीक आहे वेग इज इक्वल टू वेग बरोबर काय तर अंतर डिवायडेड बाय वेळ आपल्याला काढायचं काय तर डिस्टन्स काढायचं म्हणजे फॉर्म्युला काय तयार होईल तर स्पीड इन्टू टाईम बघा आता डिस्टन्स जर काढायचं असेल स्पीड किती आहे तर फोर पॉईंट एट आणि टाईम आहे किती तर चोवीस बघा आता आपण सगळे जे युनिट जर कन्वर्ट केलेले आहेत ठीक आहे हे तर होतं काय तर आता या मिनटाचं जागी इथं सुद्धा काय येणार तर साठने भाग दिल्यामुळे आता असेल ठीक आहे बघा आपण युनिट काय घेते वेगाचा युनिट घेतला होता किलोमीटर पर आर आणि जो वेळ आहे त्याचा युनिट घेतला होता किती तर आर म्हणजे तास ठीक आहे म्हणजेच आपला जो आन्सर येणार आहे डिस्टन्स येणार आहे तो किलोमीटरमध्ये येणार आहे तो आपला उत्तर जो येईल तो तर तो किलोमीटर मध्ये येणार ठीक आहे इथं कॅल्क्युलेट करा बघा आता पॉईंट काढून घेतोय मी म्हणजे इथं फोर्टी एट अठ्ठेचाळीस लिहिलं तर इथं चोवीस आणि इथं साठ आहे तर साठचे काय करतोय तर मी एक शून्य वाढवतोय कारण वर मी दहाने मल्टिप्लाय केलं गुणाकार केलं तर खाली सुद्धा म्हणजे छेदामध्ये सुद्धा काय तर दहाने मल्टिप्लाय करावं लागेल किती कितीचा भाग जातो इथं बाराचा भाग दिला तर चार इथं बाराचा भाग दिला तर पन्नास ठीक आहे नेक्स्ट परत कुठं भाग जाईल इथं दोनचा भाग दिला तर दोन इथं दोनचा भाग दिला तर पंचवीस म्हणजेच किती आले चोवीस जुने अठ्ठेचाळी भाकारामध्ये किती येणार तर पंचवीस ठीक आहे आता यामध्ये जर भाग तर पुन्हा जाणार आहे त्यामुळे काय तर पॉईंटमध्ये आन्सर येईल किंवा हा जो आन्सर येणार आहे हा आपला आपला कशामध्ये येणार तर हा तासामध्ये येईल आपण एक काम करू याला मिनिटामध्ये कन्वर्ट करून घेऊ त्यामुळे साठने गुणाकार करू म्हणजे कदाचित आन्सर हा सोपं जाऊ शकतो आपला बघा अठ्ठेचाळीस इथं पाचचा भाग दिला तर इथं पाच येईल इथं पाचचा भाग दिला तर बारा ठीक आहे परत पॉईंटमध्येच आन्सर येणार आहे आन्सर तर पूर्ण संख्या येणार नाही त्यामुळे अठ्ठेचाळीस गुणाकारामध्ये बारा जर गुणाकार जर केला तर किती येणार तर ते बा बारी बारा सात चौऱ्याऐंशी बारीआटी शहाण्णव सातशे सहा बार चौ अठ्ठेचाळ आणि नऊ म्हणजे किती तर सत्तावन्न भागाकारामध्ये अकरामध्ये पाच थे 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 ठीक आहे हे किती येणार तर हे मिनिटामध्ये आन्सर येईल पूर्ण भाग जाणार नाही आहे इथं ठीक आहे तर लक्षात घ्या की प्रश्न कोणताही असेल स्पीड टाइम डिस्टन्सचा जर प्रश्न आला वेगवेगळ्या अंतराचा जर प्रश्न आला तर तुम्हाला एककागणी चांगलं लक्ष द्यायचं चा, आहे परत एक पुढचा प्रश्न घेऊ पंचेचाळीस मीटर पर सेकंड म्हणजे स्पीड दिलेलं आहे फोर्टी फाईव्ह मीटर पर सेकंड या वेगाने अंतर किती काढायचं आपल्याला बघा तर चारशे शहाऐंशी किती वेळ लागेल म्हणजे टाईम काढायचा आहे ठीक आहे हा किलोमीटर मध्ये दिलेला आहे टाईम काढायचा आहे ठीक आहे परत बघा आता इथं मीटर पर सेकंदचा आपल्याला कन्वर्ट करावा लागणार आहे कारण इथं किलोमीटर दिले तर एकतर किलोमीटरला कन्वर्ट करा किंवा मग वेग जो आहे ना त्याला कन्वर्ट करा याला कन्वर्ट करण्यासाठी मला काय करावं लागेल तर अठरा छेद पाचने गुणाकार करावा लागेल तर इथं पाचचा जर गुणाकार केला तर नऊ न नवा आठा बहात्तर पाचशे सात नऊ एक नऊ नऊ आणि सात म्हणजे किती तर सोळा म्हणजे आता हा जो कन्वर्ट केला हा कशामध्ये येणार तर किलोमीटर पर आर आता बघा की स्पीड जो आहे वेग आहे हा किलोमीटर पर आरमध्ये दिला आहे आणि जो अंतर आहे तो किलोमीटरमध्ये दिला आहे त्यामुळे जो आन्सर आपला जो टाईम येणार आहे तो कशात येणार तर तो तासामध्ये येईल ठीक आहे नेक्स्ट स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम आहे त्यामुळे टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड डिस्टन्स किती दिलेला आहे तर चारशे शहाऐंशी आणि हे आहेत किती तर एकशे बासष्ट ठीक आहे स्पीड त्यामुळे चारशे शहाऐंशी इथं जर भाग जर दिला तर तीनचा भाग जाऊ शकतो आपण एक अंदाजे देऊन बघू बघा एकशे बासष्ट गुणाकारामध्ये तीन कारण इथं दोन आहे इथं सहा आहे त्यामुळे तीन तीन दुने सहा होऊ शकतात हे सहा सायंत्रिक अठरा हाचा एक तीन एक तीन आणि चार त्यामुळे तीनचा भाग गेला आणि इथं युनिट काय येणार टाईम काढायचे त्यामुळे युनिट काय येणार किलोमीटर मध्ये घेतला इथं किलोमीटर मध्ये घेतला तर इथं येणार आपला टाइम कशा तर हा तासामध्ये येणार आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येणार की तर तो तीन तास त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एक कार तीन तासात एकशे पाच किलोमीटर जाते तीन तासात एक तर त्याच वेगाने पाच तासात किती अंतर जाईल आता इथंच या प्रश्न सॉल्व्ह करायचा आधी अगदी बेसिक कॉन्सेप्ट आहे बघा या वरून तुम्हाला काय काढता येईल तर एक कार तीन तासात एकशे पाच किलोमीटर जाते ना म्हणजे तुम्हाला वेग काढता येणार आहे ठीक आहे वेग जर काढला तर काय येणार बघा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम ठीक आहे डिस्टन्स किती दिले इथं किलोमीटर आहे आणि इथं तीन तास आहे त्यामुळे जो एकक आहे तो तर बदल करायची गरज नाहीये तो तसं सगळं तरी पण चालेल अंतर आहे एकशे पाच आणि दहा आकारामध्ये किती तर हे तीन म्हणजेच किती झाला तर हा पस्तीस किलोमीटर प्रति तास एवढा वेग झाला मग त्याच वेगाने गेलं म्हणजेच काय तर पस्तीसच्याच वेगाने गेलं तर पाच तासात किती जाणार म्हणजेच काय करायला लागेल तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आता आपल्याला जो टाईम दिलाय तो किती दिलाय तर पाच तास पण स्पीड किती आहे तर तो पस्तीस आहे डिस्टन्स काढायचा आहे आणि टाईम दिले पाच त्यामुळे डिस्टन्स इज इक्वल टू किती येणार तर ते पस्तीस गुणाकारामध्ये पाच म्हणजेच एकशे पंच्याहत्तर किलोमीटर ठीक आहे त्यामुळे आन्सर काय येणार आपला सेकंड ऑप्शन तो एकशे पंच्याहत्तरी ठीक आहे हा झाला काहीतर बेसिक कॉन्सेप्ट पण यासोबतच मी तुम्हाला एक पीट अग्दी तुम्हाला का स्पीड टाईम डिस्टन्सचा अगदी सोपा किंवा त्याचा यूज तुम्हाला पुढच्या बरेच प्रश्नामध्ये होईल आणि असे आपण आज बरेच प्रश्न घेणार आहोत तो पण आपण समजून घेऊ बघा बेसिक फॉर्म्युला काय स्पीडचा तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आहे ठीक आहे डिस्टन्स अपॉन टाइम आता यामध्ये जर लक्षात घ्या की जर जर वेळ जर कॉन्स्टंट असेल वेळ जर सपोज स्थिर आहे म्हणजेच काय की जर माझ्याकडे एकच तास आहे तर मी जर वेग जर वाढवला तर मी त्या तेवढ्या वेळामध्ये अंतर सुद्धा जास्त कव्हर करू शकतो परत बघा काय म्हणतोय मी की जर वेळ हा स्थिर आहे म्हणजे असं इमॅजिन करा की माझ्याकडे एकच तास आहे तर ऑब्वियस आहे की जास्त वेग असेल तर अंतर सुद्धा जास्त जाता येईल म्हणजेच काय झालं की स्पीड ही हे काय तर डिस्टन्स सोबत डायरेक्टली प्रपोर्शन आहे म्हणजे समानुपाती आहे याचा अर्थ काय झाला की जर जसा स्पीड वाढेल तस तसा काय तर डिस्टन्स सुद्धा वाढेल ते कधी पॉसिबल आहे ज्या वेळेस जो वेळ आहे तो काय तर तो स्थिर आहे तो कॉन्स्टंट आहे त्यावेळेसच ते पॉसिबल आहे ठीक आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा स्पीड हे काय तर डिस्टन्स सोबत डायरेक्टली प्रपोशनल आहे समानुपाती आहे स्पीड वाढला डिस्टन्स सुद्धा वाढेल स्पीड कमी झाला डिस्टन्स सुद्धा कमी होईल त्याच पद्धतीने दुसरं अजून काय लक्षात ठेवता येईल आपल्याला बघा की जर सपोज आता डिस्टन्स जर याला आपण स्थिर केलं म्हणजेच काय की माझ्याकडे सपोज शंभर किलोमीटरच आहे माझ्याकडे शंभर किलोमीटर तर काय होणार की मला जर मी स्पीड वाढवला तर मला कमी टाइम लागेल स्पीड वाढवला तर कमी टाइम लागेल याला काय म्हटलं जातं याला म्हणतात इन्व्हर्सली प्रपोर्शन म्हणजे स्पीड वाढला तर टाइम कमी लागला स्पीड जर कमी झाला तर टाइम काय होणार तर टाइम जास्त लागणार याला काय म्हणतात तर व्यस्त प्रमाणात आहेत किंवा याला म्हणतात व्यस्तानुपाती किंवा इंग्लिशमध्ये वर्ड आहे काय त्याला इनव्हर्सली प्रपोर्शन स्पीड वाढवला तर टाइम काय होणार तर कमी लागणार आहे त्याच पद्धतीने जर आता आपण नेक्स्ट पुढच्या केसमध्ये आपण जर स्पीडला जर कॉन्स्टंट केलं बघा यावरून अजून एक फॉर्म्युला काय लिहता येईल मला डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाइम आणि जर मी याला जर स्थिर जर केलं तर अशा वेळेस काय होणार म्हणजेच काय की मी सपोज साठच्याच वेगाने कंटिन्युअली जातोय तर ऑब्वियस आहे की जेवढा जास्त मी वेळ चालवत राहणार गाडी तेवढं काय तर जास्त डिस्टन्स कवर होईल किंवा जा जेवढा जास्त डिस्टन्स कवर करण्यासाठी मला जास्तीत जास्त वेळ लागणार जा आहे याचाच अर्थ काय की डिस्टन्स वाढला तर टाइम सुद्धा वाढेल म्हणजेच हे काय झाले तर दोन्ही पण डायरेक्टली प्रपोर्शनल झाले डिस्टन्स जर कमी असेल तर टाईम काय होणार तर कमी राहणार पण त्या केसमध्ये लक्षात काय ठेवायचे तुम्हाला त्या केसमधे लक्षात ठेवायचे की त्यामध्ये वेग आहे हा स्थिर आहे स्पीड आहे तो कॉन्स्टंट आहे ठीक आहे हे तीन रिलेशन लक्षात ठेवा हे तीन रिलेशन फार जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि याचाच यूज करून आपण पुढचे बरेचसे प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत मी का सांगतोय हे कारण परीक्षेमध्ये वेळेचं बंधन आहे आणि म्हणून वेळ कसं वाचवता येईल बघा हे काही शॉर्टकट वगैरे नाही आहेत पण हा बेसिक फंड आहे त्याचाच यूज करायचा आहे आपल्याला ठीक आहे आता हा प्रश्न आपल्याला कसं सॉल्व्ह करता येईल तर बघा मी इथं सध्या वर लिहून ठेवतोय की स्पीड इज डायरेक्टली प्रपोशन टू टाइम सॉरी डिस्टन्स स्पीड इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टाइम आणि डिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टाईम ठीक आहे हे तीन इक्वेशन आपण घेतले बघा एक कार तीन जात एकशे पाच किलोमीटर जाते त्याच वेगाने म्हटले ना त्याच वेगाने म्हणजेच काय की स्पीड जो आहे हा स्थिर आहे स्पीड आहे हा कॉन्स्टंट आहे आणि जर स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर काय असणार तर डिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टाइम असणार आहे ठीक आहे डिस्टन्स काय असेल अंतर आहे तो वेळेला काय असेल तर समानुपाती असणार आहे मग आता सरळ लिहून घेऊ बघा एकशे पाच किलोमीटरसाठी ठीक आहे डिस्टन्स खाली डिस्टन्स ठेवलं टाइमचा खाली टाइम ठेवू आपण तीन, एक तीन तास एकशे पाच था किलोमीटरसाठी तीन तास लागत आहेत तर पाच तासासाठी किती लागणार बस आता सरळ काय तर क्रॉस मल्टिप्लाय करा इथं मी तुम्हाला सांगितलं होतं की इथं डायरेक्ट तुम्हाला भाग देता येईल इथं पस्तीसचा भाग जातो तर इथं सुद्धा पस्तीसचा भाग द्या किंवा पस्तीसचा चा गुणाकार करा म्हणजे पस्तीस गुणाकारामध्ये पाच किती येणार तर एकशे पंच्याहत्तर हा लगेच आन्सर नेतो ठीक आहे दोन वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स करण्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करणार की याच मेथडने फॉलो करा ठीक आहे परत पुढचे अजून काही प्रश्न असे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आपण एक कार काही अंतर ऐंशी किलोमीटर वेगाने दहा तासात पूर्ण करते बघा दहा तास वेगाने ताशी म्हणजे हा वेग दिलेला आहे आपल्याला आपल्याला काय दिलाय तर इथं ताशी ऐंशी किलोमीटर वेगाने दहा तासात पूर्ण करते तेच अंतर म्हटले तेच अंतर म्हटले म्हणजेच काय की डिस्टन्स आहे हा स्थिर आहे आणि जर डिस्टन्स जर स्थिर असेल तर अशा वेळेस स्पीड हा युनिव्हर्सली प्रपोर्शनल असतो किंवा विस्तानुपाती असतो कशासोबत तर वेळेसोबत ठीक आहे बस बाकी आता सोप सोपा आहे की आठ तासात पूर्ण करण्यासाठी कारचा वय कितीने वाढवावा लागेल आधी आठ तासात जर पूर्ण करायचं त्यासाठी वेळ तर काढून घेऊ आधी बघा काय आहे ऐंशी किलोमीटर आहे ना सॉरी ताशी अंशी वेग आहे ऐंशी किलोमीटर या वेगाने जर गेलं तर किती लागत आहेत तर दहा तास लागत आहेत त्यामुळे परत लिहितानी दहा लिहू नका एकशे दहा लिहायचे ठीक आहे नेक्स्ट काय येणार तर आठ तासात पूर्ण करायचे म्हणजे इथे येणार एकशे आठ तर किती वेग वाढवा लागणार आहे हा ज्यावेळेस असा इक्वेशन येतो याला सुद्धा लगेच कसं सॉल्व्ह करता येईल कारण क्रॉस मल्टिप्लाय केलं तर दोन तीन स्टेप वाढतील त्यामुळे लगेच कसं सॉल्व्ह करता येईल तर बघा हा आठ आहे ना आठ इथं लिहा आणि दहा आहे दहा इथं लिहा म्हणजेच काय होणार की ऐंशीसाठी आठ लिहा आणि दहासाठी किती येणार ते लिहायचे आपल्याला बस एवढंच आता तुम्हाला सॉल्व्ह करायचंय हे बघा किती येणार तर बघा इथं दहाने गुणाकार कला करा लागेल आठला तर ऐंशी येईल त्यामुळे इथं दाहान, ला दहाने गुणाकार केला तर किती येणार तर हा शंभर येईल म्हणजेच काय की आठ तासात तेवढंच अंतर जर पार करायचंय तर मला शंभरचा वेग असायला पाहिजे आधी वेग होता किती तर तो ऐंशी होता आता झाला किती तर तो शंभर झाला म्हणजे एक्स्ट्रा कितीने वाढवलाय तर तो तर तो वाढवला किती नाही तर वीसने वाढवलेला आहे ठीक आहे त्यामुळे या प्रश्नाचा आन्सर शंभर मार्क करायचा नाही आहे आणि पर्याय मध्ये शंभर राहणार आहे अशा वेळेस त्यामुळे लक्षात ठेवा कितीने वाढवावं लागेल हे विचारले तर आन्सर येणार किती तर तो वीस येणार आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा अ हा ब पेक्षा दुप्पट वेगवान आहे ठीक आहे आणि तर ब हा पेक्षा तिप्पट वेगवान आहे आता परत याच्यामध्ये कोणाचाही वेग दिलेला नाहीये तिघं जण आहेत अ ब आणि क पण या तिघांच्या वेगामध्ये काय तर आपल्याला रिलेशन दिलेलं आहे अ हा ब पेक्षा आता अशा प्रश्नामध्ये ज्याला आपण पेक्षा किंवा चाचीचे असे वर्ड लावलेले असतात ना त्याला आपण एक्स जनरली कन्सिडर करतो तर आपण एक काम करू इथं एक्स कन्सिडर करू त्यामुळे याचा वेग किती होणार किंवा समजण्यासाठी आपण एक काम करू ब चा वेग हा एस कन्सिडर करू कारण तो वेग आहे म्हणून ठीक आहे मग अ चा वेग किती होणार तर ब पेक्षा डबल दुप्पट त्यामुळे टू एस ठीक आहे ब हा क पेक्षा तिप्पट वेगवा वेगवान आहे ब काय आहे क पेक्षा तिप्पट वेगवान आहे क चा वेग किती येणार तर बचा जेवढा काही वेग असेल त्याला तिने भाग द्यावा लागेल आणि ब चा वेग आहे एस त्यामुळे कचा वेग किती येणार तर एस बाय थ्री येणार ठीक आहे नेक्स्ट पुढे काय आहे तर बघा क कडून चौपन्न मिनिटात पार केले जाणारे अंतर ब कडून किती वेळात पार होईल आता क कडून किती वेळात होत आहे तर चौपन्न मिनिटात होत आहे बघा आता परत किती वेळेत पार होईल पार केले जाणारे अंतर म्हणजे दोघं पण काय तर सारखाच अंतर पार करतात म्हणजे डिस्टन्स आहे हा स्थिर आहे हा कॉन्स्टंट आहे आणि जर डिस्टन्स जर स्पीड कॉन्स्टंट असेल तर स्पीड हा इनिवर्सली प्रपोर्शनल असतो टाइम सोबत तर आपण सेम इक्वेशन तयार करू बघा आता जसा मागचा जो प्रश्न सॉल्व्ह केला होता ना तसाच आहे फक्त यामध्ये हा तुम्हाला कोणाची तरी व्हॅल्यू दिलेली नाहीये त्यामुळे तो आपण एस कन्सिडर केलेला आहे ठीक आहे तो इथं काय येणार बघा आता कोणाचं विचारलंय आपल्याला ब कडून किती वेळात क कडून क आणि ब ठीक आहे क साठी क चा वेग किती आहे ते लिहून घेऊ आपण सरळ क चा वेग आहे एस बाय थ्री ठीक आहे आणि हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे त्यामुळे इथं लिहू आपण वन बाय फिफ्टी फोर चौपन ठीक आहे आणि कोणाचं विचारले परत ब त्यामुळे इथे येणार एस तर यासाठी वन बाय टी घेऊ आपण ठीक आहे परत तुम्हाला आताच काय सांगितलं की असं जर इन्व्हर्सली प्रपोर्शनल खालचं वर आणि वरचं खाली करून घ्या लगेच आन्सर म्हणजेच इथं चौपन लिहू आपण आणि इथं लिहू टी ठीक आहे आता सरळ क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय येणार बघा याला जर मी सॉल्व्ह केलं तर एस बाय थ्री एस बाय थ्री इन टू फिफ्टी फोर इज इक्वल टू एस गुणाकारामध्ये टी तिरपा गुणाकार केला तर इथं भाग दिला तर कितीचा भाग जाणार हा अठराचा त्यामुळे एस इन्टू एटीन इज इक्वल टू एस इन्टू टी इथं एस आणि एस कॅन्सल केलं तर टीची व्हॅल्यू किती येत आहे तर अठरा त्यामुळे इथं आन्सर किती येणार आपला अठरा मिनिट हा योग्य आन्सर आहे बघा कॉन्सेप्ट तोच आहे मी तुम्हाला जे सांगितलं डायरेक्टली प्रपोशनल किंवा इन्व्हर्सिल प्रपोशल समानुपाती किंवा विस्तानुपाती त्याचाच यूज करतोय ठीक आहे आणि जर तुम्ही याला इक्वेशननी सॉल्व्ह करतो म्हटलं तर यापेक्षा डबल किंवा तीन पट जास्त टाइम लागू शकतो ठीक आहे त्यामुळे याने प्रयत्न करा हे जास्त सोपी आहे नेक्स्ट परत पुढचा एक प्रश्न आहे सिमिलरली तीन सायकलींचे वेगा, सायकलींचे वेगाचे गुणोत्तर किती आहे तर वेगाचे गुणोत्तर दिले टू इस टू थ्री इस टू फोर आणि ऑलरेडी आपण गुणोत्तर आणि प्रमाण हा टॉपिक कव्हर केलेला आहे मग अशा वेळेस इथं काय कन्सिडर करता येईल की तीन सायकलींचे गुणोत्तर वेगांचे गुणोत्तर दिले ना त्यामुळे पहिल्याचा वेग हा टू एक्स घेऊ दुसऱ्याचा थ्री एक्स घेऊ आणि तिसऱ्याचा फोर एक्स आहे ठराविक अंतर पार करायचंय बघा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आहे ठराविक अंतर म्हणजे तिघही जण काय तर हा डिस्टन्स आहे तो तर सारखाच पार करत आहे म्हणजे डिस्टन्स तर हा स्थिर आहे याचाच अर्थ काय की स्पीड हा इन्व्हर्सली प्रपोसल आहे सोबत जर डिस्टन्स जर कॉन्स्टंट असेल तर मग लागणाऱ्या वेळेचे गुणोत्तर काढायचे लागणाऱ्या वेळेचं गुणोत्तर काढायचं तर या वेळेसाठी आपल्याला काय करावं लागेल तर बघा स्पीडचं गुणोत्तर काय असेल तर टू टू एक्स थ्री एक्स फोर एक्स आहे ना तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल वेळेचं काढण्यासाठी वन बाय टी घ्यावं लागेल किंवा इथं यावरून काय लिहिता येईल की टी काय येणार तर का वन बाय एस येईल ठीक आहे त्यामुळे टीचं गुणोत्तर काय तर वन बाय एस मग या ठिकाणीच आपल्याला काय करावं लागेल आता जो टू एक्स आहे ना तर त्यासाठी आपल्याला घेऊ आपण वन बाय टू एक्स आणि त्यानंतर वन बाय थ्री एक्स आणि मग काय तर वन बाय फोर एक्स बघा आता परत याला आपल्याला पूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं कसं करता येईल एक्स 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 लगेच कॅन्सल करून घेऊ त्याचं गरज तर नाही आहे फक्त आपण समजण्यासाठी समज घेतलं होतं दोन तीन आणि चार या तिघांचा आपण लसावी काढा लसावी म्हणजे काय की अशी लहानात लहान संख्या काढा ज्या संख्येला या दोन तीन आणि चारने भाग जातो ठीक आहे तर या ठिकाणचा जर लसावी काढला तर तो किती येणार तर तो बारा येईल हे जरी नाही काढलं तर काढता आलं वेळेवर तरी पण एक संख्या अशी शोधून काढा ज्या संख्येला तिन्ही संख्येने भाग जाईल लहानात लहान शोधून शोधून काढता आलं तर फारच चांगलं आहे त्यालाच आपण लसावी म्हणतो ठीक आहे तर बाराने काय करायचे बाराणे मी तिन्ही संख्येला गुणाकार करतो इथं मी जर बाराने गुणाकार करतोय इथं सुद्धा बाराने आणि इथं सुद्धा बाराणे इथं बाराचा गुणाकार केला तर सहा येईल इथं बाराचा गुणाकार केला तर चार आणि इथे बाराचा गुणाकार केला तर तीन त्यामुळे फायनल आन्सर आपला किती येणार तर तो सहा चार तीन ठीक आहे बघा कॉन्सेप्ट क्लिअर ठेवा कारण याच कॉन्सेप्टचा मग हा फॉर्म्युला तयार केलेला आहे काय तर बघा लागणाऱ्या वेळेचे गुणोत्तर काढायचे ना गुणोत्तराचा लसावी घेतलाय आणि वेळवेगाची गुणोत्तर म्हणजे दोन तीन चारचा लसावी घेतला तुम्हाला आता सांगितलं की बारा बाराला या दोनने भागाला त्यानंतर बाराला तीनने भागा आणि त्यानंतर बाराला चारने भागा आपण सॉल्व करताना सुद्धा हेच केलं होतं ठीक आहे जर तुम्हाला प्रॅक्टिस केल्यानंतर हा फॉर्म्युला लक्षात राहत असेल तर फारच चांगला आहे किंवा मग कॉन्सेप्ट नक्की लक्षात ठेवा कारण थोडाफार मॉडिफाय करून जर प्रश्न आला तर मग अशा वेळेस फॉर्म्युला कामात येत नाही तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजेत नेक्स्ट एका कारचा वेग दर तासाला सॉरी इथं ता दर पाहिजे स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे दर तासाला पाच किलोमीटरने वाढवतो पहिल्या तासात पार केलेले अंतर किती आहे तर पंचेचाळीस आणि प्रत्येक तासाला तो पाच ने वाढत आहे तर सात तासात पार केलेलं अंतर किती असणार आहे बघा दर तासाला पंचेचाळीस किलोमीटर असेल सॉरी पहिल्या तासात केलेले अंतर किती आहे तर पंचेचाळीस म्हणजे ऑबवियस आहे की वेग जो आहे पाच पाच किलोमीटर आता याचा अर्थ काय की एक पहिल्या तासात पंचेचाळीस किलोमीटर पार केलं म्हणजे ऑब्विस आहे की सरासरी वेग तो पंचेचाळीसचा झाला ठीक आहे त्यामुळे पुढच्या तासाला किती होणार तर तो पन्नास होईल त्या पुढच्या तासाला पंचावन्न त्या पुढच्या तासाला साठ त्यानंतर पासष्ट किती झालेत एक दोन तीन चार पाच त्यानंतर सत्तर आणि त्यानंतर किती होणार तर पंच्याहत्तर हे झाले एवढे सात तासात मग या सात तासामध्ये किती अंतर पार करेल तर या सगळ्यांची आपल्याला करावं लागेल काय तर बेरीज करावी लागणार आहे ठीक आहे या सगळ्यांची बेरीज करा किंवा मग मी तुम्हाला पहिल्याच टॉपिकमध्ये अगदी जो आपण बेसिक घेतला होता आणि त्याच्यामध्ये आपण अंक गणित श्रेणी घेतली होती त्याच्यामध्ये हा सुद्धा सांगितला होता एनची व्हॅल्यू किती येणार ह्या सगळ्या संख्या म्हणजे सात हे दोन ए म्हणजे पहिली संख्या आणि एल म्हणजे काय तर शेवटची संख्या ठीक आहे सातशे दोन आणि इथं ब्रॅकेटमध्ये काय येणार तर साधारण चार अकरा एकशे वीस भाग दिला तर इथं साठचा भाग जाईल साठ गुणाकारामध्ये सा सात सात सातचका बेचाळीस सा, आणि एक शून्य त्यामुळे आन्सर काय येणार तर चौथा जो ऑप्शन आहे तो योग्य चा आहे चारशे वीस हा याचा आन्सर आहे पुढचा प्रश्न घेऊ आपण बघा पुढचा प्रश्न काय आहे तर एक मुलगा सायकल बारा किलोमीटर परा सरासरी वेगाने साठ किलोमीटर चालवतो आणि पुन्हा सरासरी दहा किलोमीटर वेगाने साठ किलोमीटरचा सा प्रवास करतो तर पूर्ण प्रवासाचा त्या सरासरी वेग काय असणार आहे लक्षात घ्या की इथं वर्ड आले काय तर सरासरी वेग हा सरासरी वेग म्हणजे नेमकं काय आहे आपण एक कॉन्सेप्टनुसार हे समजून घेऊ आणि नंतर एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे तो पण समजून घेऊ कॉन्सेप्ट पण समजून घेऊ सपोज कन्सिडर करा की हा जो अंतर आहे ए पासून बी पर्यंतचा हा अंतर आहे किती तर डी डिस्टन्स आहे ज्याला आपण हे सुद्धा कन्सिडर करू की आपण हा शंभर किलोमीटर आहे आणि हा एवढा डिस्टन्स त्याला कव्हर करण्यासाठी त्याला लागत आहे किती तर ते जर आपण कन्सिडर केले की त्याला दोन तास लागत आहेत हे त्याला आहेत किती तर दोन तास लागत आहेत ठीक आहे आता थोडंसं विचार करा की ज्यावेळेस जर तुम्हाला आपण शंभर किलोमीटर जायचं आहे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तर अशा वेळेस तुम्हाला दोन तास लागत आहेत पण त्यावेळी जर आपण जर वेग जर काढला स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम हा तर आहेच म्हणजे इथं शंभर ठेवले डिवाइड बाय दोन जर केलं तर हे किती येतात तर पन्नास किलोमीटर परा दोन तासात शंभर किलोमीटर म्हणजे एका तासात किती तर पन्नास हे तर आपल्याला तोंडी पण काढते पण काय तुम्ही ए पासून बी पर्यंत जाताना कंटिन्युअसली पन्नासच्या वेगाने जाणार आहेत का तर आन्सर नक्कीच नाही असणार आहे काय होणार की कुठंतरी आपला वेग हा जास्त असणार आहे कुठंतरी हा आपला वेग काय असेल तर कमी असणार आहे कुठंतरी मध्ये थांबावं लागेल ब्रेकर आला स्पीड कमी करावं लागेल रस्ता मोकळा मिळाला तर आपला तर वेग काय तर अजून कदाचित साठ सत्तर ऐंशी पर्यंत जाईल म्हणजेच काय तर आपला पूर्ण जो दोन तास आपण जो प्रवास करतोय त्यामध्ये एक कॉन्स्टंट वेगाने का स्थिर वेगाने आपण जात नाही आणि जर असा जर स्थिर वेग काढायचा आहे तर तो किती असेल तर तो पन्नास असेल म्हणजेच वेग कमी जास्त तर केला तरी पण दोन तास लागत आहेत शंभर साठी किंवा तुम्ही एक कॉन्स्टंट वेगाने गेला ए पासून बी पर्यंत तरी पण तुम्हाला किती तर पन्नासच्या वेगाने जरी गेला तरी पण तुम्हाला दोन तासच लागणार आहेत तर असा जो, जो या तर, आ, वेग आहे ना हा जो स्थिर वेग आहे या वेगाला म्हटलं जातं काय तर सरासरी वेग म्हणायचा आहे मग यासाठी सिंपल फंड आहे कसं काढता येणार सरासरी वेग तर एपासून बी म्हणजे काही किती किलोमीटर आहे म्हणजे फॉर्म्युला जर आपण लिहिला जो कॉन्सेप्टनुसार जर फॉर्म्युला लिहिला तर बघा सरासरी वेगाचा फॉर्म्युला काय लिहिता येईल आपल्याला तर जो एकूण वेग आहे इथं एकूण वेग सॉरी एकूण अंतर आहे एकूण अंतर इथं किती आहे एकूण अंतर इथं एकूण अंतर किती आहे तर ए पासून बी पर्यंत शंभर आहे ना आणि म्हणून इथं आपण शंभर लिहिलं तसंच डिवायडेड बाय काय तर एकूण वेळ एकूण वेळ किती आहे ते लिहायचं आहे जेवढा प्रवासाला जेवढं अंतर आहे एकूण तो लिहा आणि जेवढं वेळ आहे ना तो लिहा म्हणजेच काय तर आपला सरासरी वेग निघेल म्हणजे शंभर भाग आकारामध्ये दोन आन्सर किती येणार तर तो पन्नास एक ठीक आहे बघा परत लक्षात घ्या की आपल्याला हा बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे की सरासरी वेगाचा बेसिक कॉन्सेप्ट आहे काय तर तो आहे एकूण अंतर भामध्ये एकूण वेळ आपण वेगाचा फॉर्म्युला आपल्याला तर माहिती आहे अंतर अंतरकारामध्ये वेळ आतापर्यंत आपण काही प्रश्न घेतलेले आहेत कॉन्सेप्ट सुद्धा घेतलेला आहे ठीक आहे याच फॉर्म्युल्याचा यूज करून आपण पुढे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू बघा एकूण अंतर अंतरकारामध्ये एकूण वेळ बघा काय दिल्या प्रश्नामध्ये एक मुलगा सायकल बारा किलोमीटर सरासरी वेगाने जातो साठ किलोमीटर चालवतो म्हणजे ए पासून आपण कन्सिडर केलं की ए पासून बी पर्यंत हा साठ किलोमीटर आहे आणि वेग किती आहे तर हा बारा किलोमीटर परार आहे ठीक आहे पुन्हा सरासरी वेगाने पुढचे साठ किलोमीटर पुढचे साठ किलोमीटर परत पुढचे साठ किलोमीटर तो कितीचा वेगाने गेलाय तर दहा किलोमीटर परार या वेगाने गेले तर पूर्ण प्रवासाचा सरासरी वेग किती आहे आपल्याला मी आताच तुम्हाला सांगितलंय की सरासरी वेगचा फॉर्म्युला काय तर एकूण अंतर भागाकारामध्ये एकूण वेळ एकूण अंतर किती आहे पूर्ण प्रवासाचा तर तो साठ अधिक साठ ठीक आहे हा झाला एकूण अंतर एकूण वेळ किती आहे तर बघा या पहिल्या टप्प्यासाठी म्हणजे ए पासून बी पर्यंत या एकूण वेळ किती लागला बारा किलोमीटर परार या वेगाने जात आहे ना म्हणजे एका तासात बारा किलोमीटर जात आहे तर साठ किलोमीटर जायला किती वेळ लागेल किंवा टाइम जर काढायचा आहे तर डिस्टन्स अपॉन स्पीड हा आपण फॉर्म्युला लिहिता येईल तर मग अशा डिस्टन्स किती आहे तर साठ दहा आकारामध्ये स्पीड किती आहे तर बारा किती येणार तर पाच म्हणजेच पहिल्या टप्प्यासाठी किती वेळ लागला तर तो लागला किती पाच तास लागलेले ला। आहेत पहिल्या टप्प्यासाठी पाच तास काय केलेस अंतर दहा आकारामध्ये वेग म्हणजेच काय तर टाइम निघणार त्याच पद्धतीने दुसऱ्या टप्प्यासाठी वेग किती निघणार टाइम किती लागेल तर बघा साठ किलोमीटर आहे आणि वेग आहे किती तर दहा म्हणजे साठ भागाक्रम दहा तर किती लागले साठ सहा तास झालं म्हणजे टोटल वेळ मिळाला आपल्याला टोटल अंतर किती आहे तर एकशे वीस आणि टोटल टाइम किती आहे तर अकरा तास आहे तर हाच काय असेल तर आपला सरासरी वेग असणार आहे एकशे वीस छेद अकरा ठीक आहे याला तुम्हाला दशांश अपूर्णांकात कन्व्हर्ट करता येईल किंवा पूर्णांक युक्त अपूर्णांकात सुद्धा कन्वर्ट करता येईल ठीक आहे तर लक्षात घ्या हा झाला आपला काय तर सरासरी वेग आता यासोबतच हा तर बेसिक फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवाच ठीक का आहे का कारण शॉर्टकट फॉर्म्युला ज्यावेळेस पण मी सांगतो परत मेन्शन करतो नेहमीच की त्याचे काही लिमिटेशन्स असतात इथं एक शॉर्टकट फॉर्मुला दिलेला आहे बघा काय आहे शॉर्टकट फॉर्म्युला टू ए बी डिवायडेड बाय ए प्लस बी आणि या बऱ्याच पुस्तकात तुम्हाला मिळतील पण पुस्तकामध्ये हे मेन्शन केलेलं राहत नाही की त्याचे लिमिटेशन्स काय आहेत ठीक आहे हा फॉर्म्युला तुम्हाला कधी करायचा आहे ज्या वेळेस दोन वेग दिलेले आहेत आणि सरासरी वेग विचारलाय पण त्या दोन बेगासाठी जो अंतर आहे ना तर जो तो सारखा जर असेल तरच हा फॉर्म्युला यूज करायचा इथं जसा आहे ए पासून बी पर्यंत बाराचा वेग आहे पण साठ किलोमीटर आहे तसंच बी टू सी तो सुद्धा साठ किलोमीटर आहे म्हणजेच काय की अंतर सारखा आहे ना दोन ही वेगासाठी अंतर सारखा आहे तर मग आपल्याला फॉर्म्युला यूज करता येईल आणि बरेच प्रश्न आईवाणी असेच विचारलेले आहेत तर बघा ए इन्टू ए म्हणजेच काय ए आणि बी काय तर हे दोन वेग घ्यायचे आहेत इथं आहे किती बारा दुसरा आहे किती तर दहा भागाकारामध्ये बारा अधिक दहा दोन गुणाकारामध्ये बारा गुणाकारामध्ये दहा किंवा आपण इथं डायरेक्ट एक काम करू हे बारा आणि दहा यांची बेरीज किती होतात तर बावीस मग इथं भाग दिला तर किती येणार अकरा बारा कुणाकार दहा म्हणजेच काय तर एकशे वीस भाग आकारामध्ये अकरा किती येणार अंतर तर आपला एकशे वीस बाय अकरा ठीक आहे तर हा फॉर्म्युला शॉर्टकट फॉर्म्युला युज करता येईल पण त्यासाठी लक्षात ठेवा की दोन्ही वेगासाठी सारखा अंतर असायला पाहिजे याचाच बेसिसवर पुढचा एक प्रश्न अजून एक सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू एक व्यक्ती स्कूटरने ए ते बी ताशी अंतर डायग्राम काढून घेऊ म्हणजे समजायला सोपी जातं ए ते बी ताशी अंतर किती आहे एका तासाला तीस किलोमीटर म्हणजे ए पासून बी पर्यंत गेला तो तीसच्या वेगाने परतीचा प्रवास त्यांनी वीस किलोमीटर केला म्हणजे बी टू ए आला तर तो कितीचा तर वीसच्या वेगाने केला पूर्ण प्रवासाला त्याला लागले किती तर दहा तास पूर्ण म्हणजे ए पासून बी पर्यंत गेला आणि बी पासून ए पर्यंत त्याला लागले किती तर दहा तास तर ए ते बीचे अंतर काढायचे आपल्याला ए पासून बी पर्यंतच अंतर काढायचे बघा फॉर्म्युला काय तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम वेगाचा फॉर्म्युला आहे अंतर डिवायडेड बाय वेळ ठीक आहे आपल्याला काय ए ते बीचे अंतर काढायचे म्हणजे डिस्टन्स काढायचे तर फॉर्म्युला काय येणार तर स्पीड इन टू टाइम स्पीड किती आहे स्पीड आपल्याला काढता येईल आणि टाइम किती दिले तर हा जो टाइम आहे ती इक्वल टू दिले दहा तास ठीक आहे तर आता स्पीड किती असणार आहे या पूर्ण प्रवासाचा स्पीड तीस घ्यायचा की वीस घ्यायचा तर तो घ्यायचा आहे काय आपल्याला मग ऍव्हरेज घ्यायचा तो आपल्याला सरासरी घ्यायचा आहे आता या ठिकाणी जे दोन वेग दिलेले आहेत तीस आणि वीस यासाठी अंतर बघा अंतर सारखाच आहे ना ए ते बी आणि बी ते ए हा सारखाच अंतर आहे त्यामुळे आपल्याला शॉर्टकट फॉर्म्युला जो तुम्हाला सांगितला मी तो युज करता येईल तीस दोन गुणाकारामध्ये तीस गुणाकारामध्ये वीसरामध्ये तीस अधिक वीस कॉल करू याला काय येणार दोन तीस गुणाकारामध्ये वीस तीस आणि वीस काय तर पन्नास एक शून्य इथं कॅन्सल करतोय हा पाचचा भाग इथं दिला तर सहा सायन बारा बार दुने चोवीस म्हणजे एव्हरेज स्पीड किती आलं तर चोवीस आता लगेच इथं पुट करतोय मी या फॉर्म्युल्यात जर पुट केलं तर स्पीड किती आहे तर हा चोवीस आहे आणि टाईम किती आलाय तर सॉरी टाइम दिलाय आपल्याला किती तर दहा हे किती येणार तर दोनशे चाळीस किलोमीटर पण लक्षात घ्या की हे दोनशे चाळीस हा काही शेवटचा फायनल आपलं उत्तर नाहीये दोनशे चाळीस हा आन्सर कशाचा आला हा जो दहा तास आहे हा कशाचा टाइम आहे तर ए ते बी आणि बी ते ए चा म्हणजे एकूण एक अंतर सॉरी एकूण वेळ आहे ना पूर्ण प्रवासाचा आपल्याला फक्त ए ते बीस एवढंच अंतर विचारलेलं आहे मग मला सांगा की ए ते बी बी ते ए हा जो पूर्ण प्रवासाचा अंतर निघाला तर आपल्याला फक्त ए मझे मझे ते बीस काढायचा आहे तर काय करावं लागेल दोनशे चाळीस दहा अकरामध्ये दोन म्हणजे फायनल आन्सर किती येणार तर आपला एकशे वीस ठीक आहे ऑप्शनमध्ये परत सांगतो की मध्ये दोनशे चाळीस सुद्धा राहणार आहे तर दोनशे चाळीस हा आपला उत्तर नाही दोनशे चाळीस हा पूर्ण प्रवासाचा निघालाय अंतर आपल्याला फक्त ए ते वीस काढायचे तर एकशे वीस आन्सर येणार आहे पुढचा प्रश्न घेऊ बघा ताशी सरासरी पंचेचाळीस किलोमीटर जाणारी किलोमीटर वेगाने जाणारी गाडी साठ किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर नव्वद मिनिटांनी लवकर पोहोचते तर त्या गाडीने किती किलोमीटर प्रवास केला ठीक आहे बघा काय दिलंय तर इथं किती किलोमीटर प्रवास केला हे काढायचं आपल्याला परत एक डायग्राम काढून घेतोय मी इथं सपोज हा स्पीड जर गेला स्पीड कितीने गेलाय तर तो पंचेचाळीस किलोमीटर पर आर या वेगाने जर गेला हा डिस्टन्स आपण डी कन्सिडर करू आणि अशा वेळी ज्यावेळेस तो पंचेचाळीसच्या वेगाने जात आहे तर मी कन्सिडर करतोय की त्याला टाइम किती लागत आहे तर टी टाइम लागत आहे ठीक आहे आता झालंय काय की पंचेचाळीसच्या जागी जर तो साठने जर गेला तर त्याला काय का का लागत आहे तो नव्वद मिनिट लवकर पोहोचत आहे म्हणजेच काय की जेवढा काही आधी टाइम लागत होता ना त्यापेक्षा नव्वद मिनिट आता कमी लागणार आहे म्हणून काय करावं लागेल आपल्याला तर तो मायनस नाईन्टी वजा नव्वद करावा लागणार बघा आता या साठी लागले किती तर टी टाइम आणि या साठी लागले किती तर टी मायनस नाईन्टी एवढं टाइम लागेल लक्षात घ्या की हा जो नाईन्टी आहे ना नाईन्टी हे कशामध्ये आहे तर हे मिनिटामध्ये आहे त्यामुळे आपला जो टीचा जो उत्तर येणार आहे तो सुद्धा मिनिटामध्ये येणार आहे ठीक आहे आता बघा नेमकं काय का आहे मागच्या मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी कॉन्सेप्ट सांगितलंय स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम असतं या ठिकाणी पंचेचाळीसच्या वेगाने जाऊ द्या किंवा साठच्या वेगाने जाऊ द्या हा जो डिस्टन्स आहे हा तर स्थिर आहे ना हा कॉन्स्टंट आहे आणि जर डिस्टन्स जर स्थिर असेल तर स्पीड हा इन्वर्सली प्रपोर्शनल टाइम सोबत आणि जर इन्व्हर्सली प्रपोर्शनल असेल व्यस्तानुपाती असेल तर काय करायचं टी मायनस नाईन्टी वर लिहि आणि टी खाली लिहा लगेच क्रॉस मल्टिप्लाय एप्लिकेशन करा आन्सर लगेच येईल म्हणजे इथं किती येणार टी मायनस नाईन्टी आणि इथे येणार किती तर टी आता क्रॉस मल्टिप्लाय करा तर काय येणार बघा पंचेचाळीस गुणाकारामध्ये टी पंचेचाळीस इज इक्वल टू साठ गुणाकारामध्ये टी साठ टी मायनस साठ गुणाकारामध्ये नव्वद किती येणार नऊ सका चौपन्न आणि दोन शून्य ठीक आहे नेक्स्ट पाच हजार चारशे या बाजूला घेऊन येतोय साठ मधून पंचेचाळीस गेले तर हे येणार किती तर पंधरा टी म्हणजे टी इज इक्वल टू पाच हजार चारशे भागाकारामध्ये पंधरा टी इज इक्वल टू किती येणार भाग जर दिला तर कितीचा भाग जातो पंधरा तरी पंचेचाळ नऊ उरणार नऊ उर आणि शून्य पंधरा सकाळ नव्वद आणि एक शून्य ठीक आहे टी आणि आत्ता सांगितलं होतं मी दोन मिनिटा आधी की आपला जो टीची जी व्हॅल्यू येणार आहे ती कशामध्ये येणार तर ती मिनिटामध्ये येणार आहे त्यामुळे तीनशे साठ मिनिट पंचेचाळीसचा वेगाने जर गेला तर यासाठी लागत किती होते तर ती मिनिट लागत होते म्हणजेच काय तर तीनशे साठ मिनिट लागत आहेत ठीक आहे तीनशे साठ मिनिट म्हणजेच किती तास झाले तर तीनशे साठला साठने भाग देऊ आपण तर किती येणार तर ते तीनशे साठ भाग साठ म्हणजेच किती येणार तर ते सहा तास येईल म्हणजे पंचेचाळीसच्या वेगाने जर गेला तर त्याला सहा तास लागत आहेत लगेच काढून घेऊ की आता अंतर किती असणार आहे बघा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम कारण आपल्याला प्रश्नामध्ये किती किलोमीटर प्रवास केला हे विचारले ना तर डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाइम असणार स्पीड किती आहे स्पीड किती घ्यायचं आहे आपल्याला तर पंचेचाळीसचा वेग आणि तास किती, आ, किती, आ, तास। किती आहे टाइम किती आहे तर सहा तास म्हणजे पंचेचाळीस गुणाकारामध्ये सहा किती येतात तर हे नवत्रिक सत्तावीस म्हणजे दोनशे सत्तर किलोमीटर आन्सर काय येणार आपलं तर दोनशे सत्तर तिसरा पर्याय तो योग्य आहे नेक्स्ट अगदी सोपा प्रश्न आहे बघा थोडंसं वाचण्यात कधी तुम्हाला वाटत असेल की मोठा प्रश्न आहे म्हणून पण प्रश्न वाचल्यानंतर आणि एक रफ डायग्राम काळात जर कन्फ्यूज होत असेल तर प्रश्न लगेच होईल जर राम शंभर पावले पंचवीस किलोमीटर प्रति प्रति मिनिट वेगाने चालला दोनशे पावले पन्नास पावले प्रति तीस सेकंद वेगाने चालला आणि दोनशे पावले हजार पावले प्रति अर्धा तास वेगाने चालला व त्याचे प्रत्येक पाऊल किती आहे तर एक मीटरचे आहे तर अशा वेळेस अर्धा किलोमीटर अंतर पार किती वेळेत करेल तो एक डायग्राम काढून घेऊ सगळ्यात आधी तो काय केला तर बघा तीन टप्पे आहेत ती याच्यामध्ये आपण तीन टप्पे काढून घेतले शंभर पावले म्हणजे हा जो पहिला जो आहे तो शंभर पावलांचा आहे आणि प्रत्येक पाऊल हा एक मीटरचा आहे म्हणजे पहिला जो टप्पा आहे हा शंभर मीटरचा झाला त्याचा वेग किती आहे बघा प्रत्येक मिनिटाला तो पंचवीस पावले ठीक आहे म्हणजे हा वेग दिलेला आहे म्हणजे शंभर पावले चालत आहे आणि प्रत्येक याच्याला किती तर पंचवीस किती मिनिट झाले ते काय केले मी सिंपल याच्यामध्ये काय केले तर हा डिस्टन्स आहे आणि हा स्पीड आहे तर आपल्याला टाइम निघेल ठीक आहे त्यामुळे डिस्टन्स अपॉन स्पीड किती येणार तर हे चार मिनिट बरोबर ना एका मिनिटात पंचवीस तर शंभरसाठी किती लागेल पंचवीस चौ शंभर त्यामुळे चार मिनिट त्यामुळे या पहिल्या टप्प्यासाठी टाइम किती लागला तर तो चार मिनिट लागला ठीक आहे नेक्स्ट पुढचा कॉ सॉल्व्ह करून घेऊ पुढचे पुढे काय दिले की पुढचा टप्पा दोनशे पावले पन्नास पावले प्रति तीस सेकंद म्हणजे तीस सेकंदामध्ये पन्नास पावले असेच पुढच्या तीस सेकंदामध्ये पन्नास पावले परत पुढच्या तीस सेकंदामध्ये पन्नास पावले परत पुढच्या तीस सेकंदामध्ये पन्नास पावले असे चार वेळा पन्नास 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 जर झालेत तर किती होणार तर दोनशे पावले होतील म्हणजे तीस सेकंद तीस सेकंद तीस आणि तीस म्हणजे असे किती झाले तर तीस आणि तीस एक मिनिट आणि परत एक मिनिट असे दोन मिनिट त्यामुळे हा जो दोनशे मीटरचा जो टप्पा आहे त्यासाठी त्याला किती लागले तर दोन मिनिट लागणार आहेत ठीक आहे तिसरा टप्पा काय दिलाय तर बघा दोनशे पावले पुढचा जो आहे दोनशे पावलांचा आहे म्हणजेच काय तर दोनशे मीटर चालला हजार पावले प्रति अर्धा तास वेगाने चालला म्हणजे अर्धा तास वेगाने म्हणजेच काय झाला तर डिस्टन्स किती आहे तर हा हजारचा आहे स्पीड किती आहे तर बघा हजार पावले प्रति अर्धा तास वेगाने सॉरी इथं किती आहे तर हा स्पीड आहे तो किती आहे तर हा दोनशेचा आहे दोनशे मीटर चालायचे त्याला किती चालायचं तर बघ हजार पावले प्रति आ, अर्धा तास वेगाने म्हणजे हजार पावले तो किती वेळात चालतोय तर तीस मिनिटात चालतोय ठीक आहे एवढंच फक्त तुम्हाला सॉल्व्ह करायचं हे एक दोन इथं दोन शून्य कॅन्सल केलं हा इथं कॅन्सल केले तर हे किती येणार तीन वर घेऊन गेले तर हे येतील किती तर सहा मिनिट त्यामुळे हा जो आहे हा किती येणार तर इथं सहा मिनिट येणार आहे त्यामुळे तिसरा जो टप्पा आहे दोनशे पावलाचा सा, त्यासाठी त्यांना त्याला किती लागणार रा तर रामला सहा मिनिट लागणार आहे झाला तर प्रश्न ऑलमोस्ट सॉल्व्ह झालाय बघा अर्धा किलोमीटर चालण्यासाठी किती वेळ लागणार आहे अर्धा किलोमीटर म्हणजे काय की पहिला टप्पा शंभरचा आहे दुसरा दोनशेचा आहे तिसरा दोनशेचा आहे सगळ्यांची ऍडिशन करा तर अर्धा किलोमीटर झालं कारण पाचशे मीटर आहे पाचशे मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर झाला टाइम किती लागलाय चार दोन सहा साईन दोन्ही बारा त्यामुळे आन्सर काय असेल तर आपला दुसरा पर्याय हा हो योग्य आहे बघा फक्त डायग्राम काढली प्रश्न पण समजतो आन्सर पण येतो कॅल्क्युलेशन याच्यामध्ये ये अजिबात नाही आहेत ठीक आहे नेक्स्ट आतापर्यंत जे आपण काही प्रश्न सॉल्व्ह केलेत ते प्रश्न कसे झालेत की ज्याच्यामध्ये एकच व्यक्ती आहे किंवा एकच गाडी आहे जी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात होती ठीक आहे असेच काही प्रश्न घेतलेत पण आता पुढचे जे काही प्रश्न घेणार आहोत आपण त्यामध्ये आपल्याला दोन गाड्या आहेत किंवा दोन व्यक्ती आहेत ठीक आहे पुढचा आपण याच टॉपिकशी रिलेटेड पुढचा अजून एक टॉपिक घेणार आहोत तो म्हणजे काय तर ट्रेन आणि बोट ठीक आहे यामध्ये सुद्धा काय तर या फॉर्म्युल्याचा युज होईल कारण तो याच टॉपिकचा सब टॉपिक आहे ठीक आहे ज्याच्यामध्ये ट्रेनवर कसे प्रश्न विचारले जातात आणि बोटवर कसे प्रश्न विचारले जातात ते आपण त्याच्यावर घेणार आहोत ठीक आहे तर आता हे जे पुढचे जे फॉर्म्युले दिलेले आहेत हे कशासाठी आहेत तर जर दोन गाड्या आहेत दोन व्यक्ती आहेत जर ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात आहेत तर त्याच्यामध्ये कोणकोणते पॉसिबिलिटीज आहेत तर बघा मी परत सांग काय काय पॉसिबिलिटीज आहेत एक तर था था ते दोन्ही गाड्या आहेत ते एकाच वेळेला एका ठिकाणून निघाले असतील किंवा ते अपोजिट साईडनं निघाले असतील किंवा वेगवेगळ्या वेळेला एकाच ठिकाण निघाले असतील किंवा अपोजिट साईडनं निघाले असतील ठीक आहे पहिला जो फॉर्म्युला आहे बघा सेम टाईम जर एकाच वेळेला निघालेत एकाच वेळेला निघालेत तर तुम्हाला काय तर हा फॉर्म्युला यूज करायचे आहे फक्त ते अपोजिट साईडनं निघालेत की एकाच बाजूने निघालेत त्यानुसार काय तर प्लस किंवा मायनस यूज करायचा आहे आता यामध्ये पण कसं लक्षात ठेवायचं तर बघा यामध्ये रिलेटिव्ह स्पीडचा कॉन्सेप्ट आहे जर तुम्हाला फार काही लक्षात नाही राहत असेल तरी पण इथं मध्ये अगदी लक्षात ठेवा की जर विरुद्ध बाजूने असेल विरुद्ध बाजूने जर येत असेल कोणी तर अशा वेळेस तुम्हाला काय यूज करायचं तर प्लस ठीक आहे तुम्ही थोडंसं विचार करा की एक जण तुम्ही कुठल्या तरी एका ट्रेनमध्ये उभे आहात ती ट्रेन जात आहे आणि दुसऱ्या बाजूने दुसरी ट्रेन गेली तर आपल्याला काय वाटणार आहे की ती 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 जी ट्रेन आहे ती खूप जोरात गेली म्हणून खूप जास्त वेगाने गेली तिच्या ऍक्च्युअल वेगापेक्षा आपल्याला जास्त वेग भास होणार आहे आणि जास्त वेग भास होणार आहे त्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला प्लस करावं लागेल हेच जर तुम्ही थोडंसं इमॅजिन केलं की जर तुम्ही ज्या बाजूने जात आहे त्याच बाजूने दुसरी ट्रेनवर तुम्हाला ओवरटेक करून गेली तर तिच्या ऍक्च्युअल वेगापेक्षा तेवढा वेग तुम्हाला भास होणार नाही तो ऍक्च्युली कमी भास होणार आणि म्हणून जर समान बाजू असेल तर अशा वेळेस तुम्हाला काय युज करायचं तर मायनस यूज करायचं हाच कॉन्सेप्ट आहे कशाचा तर रिलेटिव्ह वेगाचा आहे कॉन्सेप्ट ठीक आहे तोच इथं युज करायचे त्यामुळे विरुद्ध बाजू असेल तर इथं युज करायचे तुम्हाला प्लस आणि समान बाजू असेल तर मायनस सेम दुसरा पुढचे पण दोन फॉर्म्युले कसेच आहेत पण पुढचे दोन फॉर्म्युले कशासाठी आहेत की जर वेगवेगळ्या वेळेला गाड्या निघाल्या असतील तर अशा वेळेस पुढचे फॉर्म्युला युज करायचे बघा दुसऱ्या गाडीचा वेळ दुसऱ्या गाडीचा वेळ म्हणजेच काय की जी सेकंड टाइम इथं टाइम वेगवेगळा आहे ना म्हणून एक गाडी आधी निघणार एक गाडी नंतर निघणार तर जी गाडी नंतर निघणार आहे त्या गाडीचा वेळ काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे ठीक आहे काय फॉर्म्युला वेळेतील फरक गुणाकारामध्ये पहिल्या गाडीचा वेग भागाकारामध्ये वेगातील फरक फरक म्हटले म्हणजेच काय तर ज्या वेळेस एकाच बाजूने डायरेक्शन जर सेम आहे तर अशा वेळेस हा फॉर्म्युला युज करायचं डिफरंट टाइम बट डायरेक्शन सेम ठीक आहे त्यावेळेस हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला कधी यूज करायचा आहे परत दुसऱ्या गाडीचा वेळच काढायचा इथं पण एकूण अंतर वजा वेळेतील फरक गुणाकारामध्ये पहिल्या गाडीचा वेळ भागाकारामध्ये वेगांची बेरीज आहे बेरीज आहे म्हणजेच काय तर विरुद्ध बाजूने आहेत विरुद्ध बाजूने आहेत पण अपोजिट टाइम पण त्यांचा वेगळा आहे तर मग अशा वेळेस काय तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे ठीक आहे आपण याच्या बेसिसवर काही एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला लगेच हे सगळे फॉर्म्युलेस क्लिअर होतील कसं यूज करायचे आहेत ते बघा पुढच्या प्रश्नामध्ये काय दिले भारती आणि आनंद यांच्यामधील अंतर किती आहे एकशे ऐंशी किलोमीटर हा परत या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला मी हे सांगायचं राहिलं की इथं वन आणि एल टू काय आहे किंवा एस वन आणि एस टू काय आहे टी म्हणजे तर काय तर टाइम आहे इथं सेम टाईम आहे त्यामुळे टी एकच राहणार काय तो वेगळं राहणार नाही ठीक आहे दोन गाड्या आहेत इमॅजिन करा की एक गाडी इकडून गेली एक गाडी इकडून गेली आणि हे कुठंतरी इथं भेटतील पहिली गाडी आपण इला कन्सिडर करू दुसऱ्या गाडी याला कन्सिडर करू या पहिल्या गाडीने इथपर्यंत ट्रॅव्हल केलं या दुसऱ्या गाडीने इथपण ट्रॅव्हल केलं त्यामुळे या डिस्टन्सला आपण एलवन लिहू या गाडीवर या डिस्टन्सला आपण एल टू लिहू ठीक आहे त्यामुळे हा पूर्ण जो डिस्टन्स आहे याचा बेरीज म्हणजेच काय तर एल वन प्लस एल टू त्याच पद्धतीने एस वन आणि एस टू काय तर या पहिल्या गाडीचा वेग आणि हा आहे दुसऱ्या गाडीचा वेग S1 आनी S2. बगाता। है। ठीक आहे याला म्हणायचं काय तर एस वन आणि एस टू नेक्स्ट बघा आता भारतीय आणि आनंद यांच्यामधील अंतर एकशे ऐंशी किलोमीटर आहे ठीक आहे तर मी आता इथं काढून घेतोय या बाजूला भारतीय इकडे आहे आनंद आणि मधला हा एकूण अंतर किती आहे तर एकशे ऐंशी किलोमीटर ते एकमेकांच्या दिशेने अनुक्रमे म्हणजे एकमेकांच्या दिशेने म्हणजे एक, दिशे एक इकडनं गेला आणि दुसरं इकडून गेले ताशी दहा किलोमीटर वेगाने आणि ताशी वीस किलोमीटर वेगाने गेलं म्हणजे एक दहा किलोमीटरच्या वेगाने आणि दुसरा आहे ताशी वीस किलोमीटरच्या वेगाने धावू लागले तर किती तासानंतर ते एकमेकास भेटतील इथं वेळ दिलेला नाहीये ना की कोण कधी निघाला म्हणजेच काय तर ते एकाच वेळेस निघालेले आहेत त्यामुळे हा फॉर्म्युला युज करायचा आहे अपोजिट डायरेक्शन आहे त्यामुळे काय तर इथं आपल्याला प्लस युज करावा लागणार आहे मायनस नाही ठीक आहे मग इथं एल वन प्लस एल टू म्हणजे काय की इथं कुठेतरी इथं दोघं मिळतील ना आणि दोघांची पण जर बेरीज जर केली तर ती किती येणार एकशे आणि म्हणून एल वन प्लस एल टू ची व्हॅल्यू किती येणार एकशे ऐंशी एस वन ऑपोजिट डायरेक्शन असल्यामुळे विरुद्ध बाजू असल्यामुळे आपल्याला प्लस यूज करायचं आहे पहिल्याचा वेग आहे किती तर दहा दुसऱ्याचा वेग आहे वीस आणि प्लस ठीक आहे एकशे ऐंशी भाग तीस किती येणार तर आन्सर सहा सहा तासानंतर ते भेटणार आहेत ठीक आहे किती तासानंतर भेटतील ते सहा तासानंतर भेटतील अगदी सोपी फॉर्म्युले आहेत लक्षात ठेवा की ज्यावेळेस पण दोन व्यक्ती दोन गाड्या असा जर आला तर हेच प्रश्न हेच फॉर्म्युले यूज करा असेच प्रश्न मॅक्झिमम विचारले जातील आणि याच फॉर्म्युलेचा यूज करून थोडाफार मॉडिफाय करून तुम्हाला बाकीचे पण प्रश्न सॉल्व्ह करता येतात नेक्स्ट दोन मुले अनुक्रमे पाच तास सॉरी पाच किलोमीटर प्रति तास आणि पाच पॉईंट पाच किलोमीटर प्रति तास या वेगाने एकाच ठिकाणून चालायला सुरुवात करतात म्हणजे सेम डायरेक्शन आहे म्हणजे मायनस यूज करायचे किती वेळानंतर ते एकमेकांपासून किती म्हणते आठ पॉईंट पाच किलोमीटर दूर असतील ठीक आहे एकाच वेळेने निघालेत पण एक फास्ट आहे आणि एक स्लो आहे तर तो दोघांमधला जो डिस्टन्स आहे तो, तो किती दिला तर आठ पॉईंट पाच म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागेल एल वन प्लस एल टू जागी काय घ्यायला लागणार तर आता आपल्याला दोघांमधील अंतर म्हणजेच काय तर एट पॉईंट फाईव्ह ठीक आहे नेक्स्ट एकाच डायरेक्शननी दोन्ही पण जात आहेत म्हणजेच काय तर या दोघांमधला फरक घ्या लागेल आणि आन्सर पॉझिटिव्ह येण्यासाठी आपण फाईव्ह पॉईंट फाईव्ह मधून काय करू तर पाच मायनस करू त्यामुळे फाईव्ह पॉईंट फाईव्ह मायनस फाईव्ह पुढे सॉल्व्ह केलं तर एट पॉईंट फाईव्ह मायनस झिरो पॉईंट फाईव्ह इथं पॉईंट काढण्यासाठी मी दहा दहाचा गुणाकार करतो तर इथं पंच्याऐंशी आले इथं पाच आले तर इथं किती येणार तर सतरा आणि म्हणून इथं आन्सर काय येणार तर बघा लगेच आन्सर येत आहे अदरवाइज तुम्ही बेसिक मेथडनी जर गेल एकेकाचा जर डिस्टन्स काढला टाइम काढला तर तो खूप जास्त टाईम कन्झ्युमिंग आहे त्यामुळे हे फॉर्म्युले यूज करा अगदी लवकर सॉल्व्ह होतात ठीक आहे परत हे फॉर्म्युले पण सांगतो काही शॉर्टकट म्हणता येणार नाही हा पण ऍक्च्युअली कॉन्सेप्टच आहे पण आता वेळेचा अभावी आपल्याला इथं फक्त रिलेटिव्ह स्पीडचा तेवढा होता कॉन्सेप्ट लक्षात ठेवा की ऑपोजिट डायरेक्शन असेल तर बेस करायचे से, आणि सेम डायरेक्शन असेल तर वजा करायचं आहे नेक्स्ट आशा आणि निशा या दोघी बहिणींना पंचवीस किलोमीटर अंतरावरील त्यांच्या मावशीला भेटायचे बघा दोघी जणी आहेत दोघी बहिणींना पंचवीस किलोमीटर अंतरावर मावशीचं घर कुठं आहे तर पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे आशा घरून किती वाजता निघाली तर नऊ वाजता आणि आशाचा वेग आहे बघा इथून निघालेत आणि इथं मावशीचा घर आहे इथून आशा निघाली आणि निशा सुद्धा निघाली आशा निघाली किती वाजता तर नऊ वाजता निघाली आहे सकाळी त्यामुळे नऊ एम लिहितो आणि वेग आहे किती तर चार किलोमीटर ताशी चार किलोमीटर ठीक आहे निशा किती वाजता निघाली तर साडे अकरा वाजता त्यामुळे ही निघाली इथून साडे अकरा वाजता साडे अकरा वाजता आणि वेग किती आहे तर ताशी नऊ किलोमीटर नऊ किलोमीटर परा निशा आशाला केव्हा गाठेल म्हणजे आधी आशा निघाली ना पण निशा नंतर निघाली पण निशाचा वेग जास्त आहे तर ऑबियस आहे काही वेळानंतर गाठणार आहे सेम डायरेक्शन आहे बट टाइम वेगवेगळे वेगवेगळा आहे तर मग अशा वेळेस कोणता तर हा फॉर्म्युला आणि इथं मध्ये काय येणार तर वेगातील फरक कारण सेम डायरेक्शन आहे फॉर्म्युला बघा ठेवा आता वेळेतील फरक वेळेतील फरक म्हणजे काय एक नऊ वाजता निघाला आणि दुसरं काय तर साडे अकरा वाजता निघालेली आहे ठीक आहे मग आता अशा वेळेस वेळेतील फरक बघा सगळे जे युनिट आहेत मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं टॉपिकच्या की हा टॉपिक असा आहे ज्यामध्ये तुम्हाला एकेकाकडे जास्त लक्ष द्यायचं आहे इथं साडे मधून नऊ मायनस करू नका तर तुमचा आन्सर काय येणार तर हाय असं येईल पण यामध्ये लक्षात घ्या की हे तास आहेत आणि हे मिनिट आहेत ठीक आहे मग याला सुद्धा जर तासामध्ये कन्वर्ट केलं तर झिरो पॉईंट फाईव्ह होईल तास आणि हे दोन त्यामुळे ऍक्च्युली होणार किती तर टू पॉईंट फाईव्ह अडीच तास होणार आहे नऊ पासून साडे अकरा हे किती तास होतील तर अडीच तास होणार आहेत मग आता अडीच तास जर होत आहे तर वेळेतील फरक किती येणार तर हा था अडीच येईल पूर्ण तासामध्ये ठेवायचा आहे कारण आपले बाकीचे सगळे युनिट पहिल्या गाडीचा वेग हा किलोमीटर पर मध्ये येणार आहे वेगातील फरक जो आहे तो सुद्धा किलोमीटर पर मध्येच असणार आणि म्हणून वेळेतील फरक सुद्धा हा तासामध्येच ठेवायचा आहे त्यानंतर बघा टू पॉईंट फाईव्ह पहिल्या गाडीचा वेग किती आहे तर पहिला जो आधी निघाला आहे ना तो घ्यायचा आहे पहिला आहे कोण आशा निघाली आहे आणि तिचा वेग आहे चार वेगातील फरक किती आहे आशाचा चा चार आहे निशाचा नऊ आहे म्हणजे वेगातील फरक आहे किती तर पाच अडीच गुणाकारामध्ये चार हे होणार दहाकारामध्ये पाच किती येणार तर दोन दुसऱ्या गाडीचा वेग म्हणजे हा दुसरा जो सेकंड टाइम जो निघालाय त्याला पहिल्या व्यक्तीला गाठायला दोन तास लागणार आहेत आपला आन्सर सुद्धा हा तासामध्येच येईल आता ठीक आहे दोन तास लागणार आहे आणि हा तास पुढ मोजे दुसऱ्या गाडीचा वेळेपासून म्हणजे दुसरी कोण निघाली तर निशा जी साडे अकरा वाजता निघाली आहे तिथून दोन तास मोजा साडे अकरा साडेबारा आणि दीड त्यामुळे किती वाजता भेटणार तर ते दुपारी दीड वाजता निशा आशाला गाठणार आहे नेक्स्ट परत एक प्रश्न घेऊ बघा ताशी दहा किलोमीटर गती असलेली पोलीस व्यक्ती ताशी आठ किलोमीटर गती असणाऱ्या गतीने धावणाऱ्या चोराचा पाठलाग करत आहेत ठीक आहे सपोज इथं चोरी झालेली आहे ठीक आहे आधी चोर निघालेत आणि त्यानंतर कोण कौन, कोणतर पोलीस निघालेत जर चोर पोलिसांच्या शंभर मीटर पुढे आहे म्हणजे इथं कोण आहे तर आता लक्षात घ्या इथं इथून आता ज्यावेळेस ते पोलीस निघालेले आहेत जिथं चोरी झालेली आहे त्याच्या समोर ऑलरेडी इथपर्यंत कोणतर चोर पोहोचलेले आहेत आणि यांच्यामधला आता जो अंतर आहे तो किती आता तो शंभर मीटरचा अंतर आहे ठीक आहे नेक्स्ट पोलिसांचा वेग किती आहे दिलेला आहे बघा ताशी दहा किलोमीटर गती असलेला पोलीस पोलिसांचा वेग आहे दहा आणि चोरांचा वेग किती आहे तर आठ चोराला पकडण्यासाठी पोलिसाला लागलेला लागणारा वेळ काढायचा आहे परत डायरेक्शन सेम डायरेक्शन आहे पण टाइम वेगवेगळा आहे ठीक आहे कारण चोर आधी निघाले त्यानंतर पोलीस निघालेत तर मग आता परत हाच फॉर्म्युला यूज करता येईल पण आता यूज कसं करायचंय ते लक्षात घ्या वेळेतील फरक वेळेतील फरक कसा घ्यायचा कारण चोर तर ऑलरेडी काहीतरी डिस्टन्सपर्यंत काहीतरी अंतरापर्यंत पोहोचलेले आहेत मग जिथं चोरी झाली तिथून त्या शंभर पर्यंत पोचायला जेवढा काही वेळ लागला त्याच्यानंतर तर पोलीस निघालेत म्हणजे तो शंभर मीटर पोचायला जेवढा काही वेळ लागला असेल तो झाला तर वेळ फरक मग हे शंभर मीटर पोचायला चोरांना किती वेळ लागला तर बघा शंभर मीटर पोचलेले आहेत म्हणजे हा झाला काय तर डिस्टन्स आणि चोरांचा वेग आहे किती तर स्पीड आहे किती तर आठ किलोमीटर पर आर ठीक आहे आता मी काय करतो या डिस्टन्सला मध्ये कन्व्हर्ट करतो कारण स्पीड हा किलोमीटर पर मध्ये दिलाय तर हा येणार किती हजारने वागितल्यानंतर झिरो पॉईंट वन मग अशा वेळेस हा जो एवढा जो टाईम आहे तो टाइम कसा काढता येईल मला तर डिस्टन्स अपॉन स्पीड डिस्टन्स आहे झिरो पॉईंट वन आणि स्पीड आहे किती आहे तर सॉरी आठ किती आहे स्पीड आहे आठ तर आता मी असाचा असा वेळ काय तर या फॉर्म्युलात ठेवतोय झिरो पॉईंट वन डिवायडेड बाय एट ठीक आहे मी असं का ठेवलं भाग का नाही दिलं कारण परत पुढे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आता तुम्हाला प्रॅक्टिस केल्यानंतर हे लगेच लक्षात येईल की हे असंच ठेवायचंय की भाग द्यायचा आहे आणि काय तर त्याचा दशांश पूर्णांकात उत्तर काढायचे पहिल्या गाडीचा वेग किती आहे पहिला कोण निघाले तर चोर निघालेत आणि त्यांचा वेग आहे किती तर हे आठ आहे त्यामुळे इथं आठ ठेवू वेगातील फरक किती आहे चोराचा वेग आहे आठ आणि पोलिसांचा वेग आहे दहा म्हणजे इथं किती येणार तर दोन मग इथं आठ आणि आठ कॅन्सल केलं तर किती येणार झिरो पॉईंट वन डिवायडेड बाय टू किती येणार हे भाग दिला तर झिरो पॉईंट झिरो फाईव्ह ठीक आहे आणि हे आन्सर कशामध्ये येणार तर आपला हा आन्सर येणार आहे तासामध्ये कारण बघा सगळेचे सगळे युनिट आपण कशामध्ये ठेवले वेळेतील फरक आहे हा तासामध्ये ठेवले पहिल्या गाडीचा वेग किलोमीटर परार्मत ठेवले वेगातील फरक सुद्धा किलोमीटर पर मध्ये ठेवले आणि म्हणून दुसऱ्या गाडीचा वेट कशामध्ये येणार तर हा आपला तासामध्येच येणार आहे हा जर तास असेल तर मग याचा मिनटामध्ये कन्वर्ट करायला येईल कारण सगळे जे ऑप्शन्स आहेत ते आपल्याला मिनिटामध्येच दिलेले आहेत तर मिनिटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल साठने गुणाकार करू साठने गुणाकार केलं तर किती सहा पंचे तीस आणि सहा पंचे तीस बघा आणि हा एक शून्य ठीक आण आहे आणि इथं दोन पॉईंट नंतर दोन डिजिट नंतर पॉईंट द्यायला लागणार त्यामुळे इथं किती येणार तर थ्री पॉईंट झिरो झिरो त्यामुळे थ्री मिनिट हा काय असणार त्याचा उत्तर असणार आहे सेकंड ऑप्शन हा आपला योग्य आहे ठीक आहे तर आज हा जो टॉपिक घेतला आपण स्पीड टाइम डिस्टन्स बघा हा याचा पहिला भाग आहे याचा अजून दुसरा भाग येणार आहे का कारण याच्यावर बरेच प्रश्न विचारले जातात थोडासा कॉन्सेप्ट्युअल जास्त आहे युनिटकडे एकेकाकडे जास्त लक्ष द्यायचं आहे ठीक आहे त्यामुळे आपण म्हणून याचे दोन भागामध्ये घेणार आहोत पुढच्या भागामध्ये मुख्यतः आपण कशावर भर देणार आहोत तर ट्रेन रेल्वे आगाडी आहे त्याच्यावर कसे प्रश्न जनरली विचारले जातात थोडासा वेगळा कॉन्सेप्ट आहे बाकी ऑलमोस्ट सिमिलर आहे कारण याचा सो तो सब टॉपिक आहे आणि तसंच बोटीचे कसे प्रश्न विचारले जातात बोटवर कसे प्रश्न विचारले जातात ते सुद्धा आपण घेणार आहोत पण सध्या तरी आपण हा टॉपिक इथं थांबवणार आहोत बेसिक कॉन्सेप्ट इथून तुमचे बऱ्यापैकी क्लिअर होतील हा झाल्यानंतरच पुढचा व्हिडिओ तुम्ही बघा थँक्यू थँक्यू व्हेरी मच